एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवावा सिंहगड लायन्स बॅट्समन्स नेम प्लीज सिंहगड लायन्सने एक माणूस इकडे पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्सकडे strike हॅलो हॅलो पहिला चेंडू पहिल्या षटकाचा बारामती संघाच्या वतीने घेऊन येतील प्रशांत पाटील आणि अमित शिंदे यांनी खेळून काढलाय पहिला चेंडू एक धाव पहिल्या चेंडूवर अतिशय समजदारीपूर्वक सुरुवात बारामती संघ विजयी घोडदौड करत इथपर्यंत आलेला आहे सोबतच लॉयन्स सिंहगड लॉयन्स सुद्धा आणि हा दुसरा चेंडू टोलावला आहे आणि फील्ड होईल तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न डॉक्टर अमर सरांचा परंतु थांबवलंय अमित यांनी आणि हा हवेमध्ये कट झालेला चेंडू आणि थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी आणि त्याचा फायदा नक्कीच सिंहगड लॉयन्सच्या संघाला डॉक्टर अमर सामना करतील डॉक्टर प्रशांत यांचा डॉक्टर प्रशांत पाटील उर्फ दादा आणि हा सुंदर असा चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज आणि चेंडू यांचा कुठलाही संबंध नाही दादांच्या या षटकाचे चार चेंडू टाकून झालेले आहेत आणि हा पाचवा चेंडू टोलावलाय हवेमध्ये पाहुयात काय करतोय फिल्डर काही करू शकला नाही अक्षय चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर चार रन अतिशय उत्तम समजदार आणि जबाबदार अशी फलंदाजी डॉक्टर आमर यांची आपल्या संघाच्या धाव भर घातली आहे एका चौकाराने शेवटचा चेंडू घेऊन येतील दादा आता मात्र खतरनाक चेंडू कट गेलाय सरळ स्लीपच्या हातामध्ये डॉक्टर अर्जुन तोडकण यांनी केलाय कॅच आणि बसलाय पहिला हद्रा पहिला झटका सिंहगड लॉयन्सला सिंहगड लॉयन्सचा पहिला छावा या ठिकाणी बलिदानास डॉक्टर अर्जुन तोडकर यांनी अतिशय सुंदर झेल घेत या ठिकाणी बाद केलाय पहिला शिलेदार सिंहगड लॉयन्सचा अतिशय उत्तम झुंज देऊन या ठिकाणी ते पॅवेलियन मध्ये परत येत आहेत एक षटक पूर्ण झालेला आहे धाव संख्या झालेली आहे सात एक बाद सात अशी धावसंख्या सिंहगड लॉयन्सची दुसरं षटक घेऊन येत आहे डॉक्टर कृष्णा गरुड डॉक्टर कृष्णा गरुड या टूर्नामेंटमधला मधला एक यशस्वी गोलंदाज ज्याला आपण म्हणू शकतो तो पुन्हा एकदा त्याच्यावर कर्णधाराने विश्वास दाखवला आहे कृष्णा घेऊन येत आहे डॉक्टर अमित शिंदे सामना करतील कृष्णा अतिशय भेदक आणि गेंदबाज आणि हा पहिला चेंडू टोलावला स्ट्रेट च्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉक्टर अंबाजी देशमुख यांचं अतिशय उत्तम असा फटकार तितकी चपळ अशी धाव डॉक्टर कृष्णा दुसरा चेंडू घेऊन तयार <laughs> आणि हा एक अतिशय खतरनाक साबित होऊ शकत होता हा क्षण सूरज मासाळ यांचा उत्तम असं क्षेत्ररक्षण कुठली धाव मिळणार नाही सिंहगड लॉयन्सच्या सिंहांना डॉक्टर विशाल विशाल बोरा हवे मध्ये चेंडू आणि पाहूयात डॉक्टर अर्जुन केला कॅच डॉक्टर अर्जुन यांनी लगातार दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा झेल घेतलाय आणि यावेळेस बाद झाले डॉक्टर विशाल बोरा डॉक्टर विशाल बोरा यांच्या रूपाने दुसरा एक मोठा झटका या ठिकाणी सिंहगड लॉयन्सला एक मोठं भगदाड सुरुवातीच्या षटकामध्ये पडणं कोणत्याही संघासाठी महागडं ठरत असतं आणि या ठिकाणी दोन महत्वपूर्ण विकेट्स न्यू बॅट्समन सुनील डॉक्टर सुनील डॉक्टर सुनील सर आलेले आहेत या ठिकाणी मैदानावर माहिती आहे त्यांना की आता क्रीज टिकून राहणं किती महत्वाचं आहे आपल्या संघासाठी आणि म्हणूनच हा जबाबदार खेळाडू कर्णधाराने पाठवला असावा आणि पहिला चेंडू पायावर बाईस ची धाव मिळणार बाईस ची धाव पंचांचा इशारा एक धाव मात्र मिळवलेली आहे सिंह एड च्या फलंदाजांनी जाब फलंदाज डॉक्टर सुनील मोरे आणि डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर कृष्णा यांचं उत्तम असं हे गोलंदाजीचं प्रदर्शन आणि पुन्हा एक खतरनाक चेंडू परंतु तितकंच उत्तम असं फलंदाजीचं प्रदर्शन एक धाव पूर्ण केल्या दुसऱ्या धावेची मागणी होत आहे परंतु दोन्ही खेळाडूं मधला अवमेळ आणि त्याचा फायदा झाला आहे बारामती संघाला फक्त एका धावेमध्ये रोखले पुन्हा एक सुंदर असा वाईट चेंडू तो सुंदर होता परंतु सिंहगड लॉयन्स संघासाठी आणि एक धाव मिळणार सिंहगड लॉयन्सला डॉक्टर कृष्णा यांची एक यशस्वी ओवर या ठिकाणी प्रगतीपथावर आहे एक विकेट त्यांनी मिळवली आहे आणि पुन्हा एक खतरनाक चेंडू परंतु तितकंच छान असं या ठिकाणी फलंदाजाचे प्रयत्न एक धाव काढलेली आहे नक्कीच धन्यवाद डॉक्टर एक छान आवाज या स्पर्धेला दिलाय मित्रांनो नमस्कार मी नेतून आपण पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिक दोन हजार तेवीसच्या स्पर्धेकडे मैदानाच्या आतमध्ये बघितले गेलं दोन तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये एकीकडे -एक आहे सेगड लॉयन्स बॉलरचं से नाव कळेल का आम्हाला दोन्ही संघाच्या ट्वेल्थ मेनला विनंती आहे डॉक्टर प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे बारामती वचे सेगड लाईन्स मोठा फटका आहे तिथे हो तिथे नो सान्स सीमा पास जाईन चौकार काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे ज्या गोष्टीची सुरुवात तितकी चांगली होईल आणि त्या गोष्टीचा शेवटही तितका चांगला होणार आहे त्याच्यामुळे स्वतःच्या मनाला तयार करा स्वतःच्या मनाला सांगा स्पर्धा अजून संपली नाही स्पर्धा अजून थांबली नाही मी अजून हरलो नाही आणि मी अजून थकलो नाही कारण क्रिकेट खेळायचं आहे क्रिकेटमध्ये विश्व निर्माण आहे पुन्हा एकदा हलक्या आता खेळून काढलाय सिंगल मिळेल तिथे ग्राउंड द शॉट थर्टी आठच्या बाहेर चेंडू अडवला गेला आहे तोपर्यंत एकच आहे अतिघाई संकटात जाई इथे अंदाज फेल झाला तर नक्कीच इथे नाशिक झेल दिसणार आहे कारण की ह्या नंतरची मॅच नाशिकची असणार आहे अनेक खेळाडू आहेत अनेक राज्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये तब्बल चाळीस संघ साडे पेक्षा जास्त डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये भाग घेऊन क्रिकेटचा आनंद घेत आहेत एक सुंदर चेंडू टाकला गेला डॉट चेंडूचा नक्कीच मला ठिकाणी गेलाय एकीकडे एक सियागड लॉयन्स एकीकडे बारामती सुपर किंग्स किंग विरुद्ध किंगची मॅच आहे शॉट पेज ची चेंडू इथे मात्र उसळी घेणारा चेंडू होता डी हो ठीक डॉट चेंडू बैदानाच्या आत दौसंख्य फलक आहे सतरा दोन विकेट मैदानाच्या आतमध्ये गमवले गेल्यात आणि तिसऱ्या षटक्यातील अजूनही तीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे सतरा आकडा हा क्रिकेटचा आक्षेप मानला जातो आणि या सतरावरती मोठा फटका आहे आणि या सतराचा खतरा फिल्डिंग करणाऱ्या संघाला मिळतोय धनधणीत चौकार तुमच्या नजरेसमोर असणारी वेळ ही ठरवते की तुम्ही त्या क्षणाला हिरो आहात का विलन आहात कारण मी नेहमी सांगतो इतिहास घडवायचा असेल तो स्वतःच्या मनाला तयार करा कारण मी नेहमी सांगता सांगता हेही सांगतो लवसंख्या फलक आहे एकवीस दोन गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील दोन चेंडू मैदानामध्ये शिल्लक ओ इथे जागा आहे गॅप आहे स्लीपला जातोय चेंडू तिथे कव्हरमध्ये नक्कीच कॅच केला गेलाय एक टप्पा हातामध्ये सिंगल मिळेल या सिंगलने डबल दोरी बावीस धावा दोन गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तोच इतिहास या मॅचमध्ये एकीकडे एक 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 सिंहगड लायन्स आहे आणि एकीकडे एक एक बारामती सुपर किंग्स आहे या दोन संघांमध्ये कोणता संघ करणार आहे येणारं काळ नक्की केस सांगणार आहे एक लहान मुलगा नेहमी छान म्हणतो की मी जर पेन धरला तर इतिहास लिहू शकतो मी जर पेन धरला तर इतिहास फक्त लिहू शकतो पण माझ्या पप्पाने जर घाम गाळला तर इतिहास घडू शकतो आणि तोच इतिहास मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेटच्या या मॅचमध्ये दिसून येणार आहे तब्बल चाळीस संघ ऑल इंडियामधून अनेक राज्यातून अनेक डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा गाजवत आहेत चर्चा नाही करायची मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे ज्या टायमाला पंच मैदानाच्या आतमध्ये ब्रेक देतील त्याच टायमाला ड्रिंक ब्रेक होणार आहे अन्यथा ता टाइम इज मोर द्यामणी आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे तर पैसा नाही वेळ महत्वाची आहे आणि सगळ्यात जास्त वेळ किती महत्वाची असते हे प्रत्येक डॉक्टरला माहीत असणार आहे एक सेकंद एक मिनटं एक तास लेट झाल्यानंतर पेशंटची काय हालत होते ती आहे आणि पुण्यामध्ये एक म्हणे तुम्ही जर पुण्यामध्ये आलात दो सेकंद उशिरा गेला की पी एम टी निघून जाते तीस सेकंद उशीर गेला की एस टी निघून जाते एक मिनटं उशिरा झाला की ट्रेन निघून जाते आणि आवडत्या व्यक्तीला गर्लफ्रेंडला भेटायला एक तास लेट जा तीही निघून जाते आयुष्यामध्ये वेळेला महत्व आहे ती पाळा पुन्हा एकदा मॅचला सुरुवात हो इथे बघा ब्लॉक चेंडू आहे तिशे देण्याचं काम आहे बॅटीची आहे तिथे मात्र लेगला जाईन चेंडू सिंगल मिळणार आहे या सिंगलनेच मात्र ओव्हरची समाप्ती होती एका एक धावेने मात्र धावसंख्या जाती पुढे धावसंख्या फलक आहे तेवीस धावा दोन बाद वैयक्तिक चौथी ओर कोण घेऊन येणार आहे जो कोणी घेऊन येणार आहे त्याला मात्र संघाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे डॉक्टर अनिल दांडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला पंचांच्या डव्यापासून बाजूने प्रहार केलाय पहिला चेंडू इथे अतिरिक्त धावेची बर आहे मेन पंच घोषित करतायत वाईट चेंडू इथे टाकला गेलाय वातावरण सुंदर आहे स्पर्धा सुंदर आहे विरोधकही सुंदर आहे आणि सुंदर मध्ये सुंदर मॅच आहे एक टप्पा आहे सिंगल आहे तिथे स्लीप मध्ये सिंगल मिळा आमचे आवडते पंच अक्षय सर आपण आला तर आपले मनपूर्वक स्वागत आहे अमोल सर आपण आला तर आपले मनपूर्वक स्वागत आहे हो इथे मोठा फटका आहे परफेक्ट आहे तिथे कॅच पकडला जाणार आहे इथे अंदाज फेल तर नाशिक जाईल याला मानतात जिथे मोका तिथे कॅचला नाही जाणार चोका आणि अप्रतिम छेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय हा कॅच जर सुटला असता तर मॅच इथे सुटली असती कारण क्रिकेटचं ब्रीद वाक्य जिथे कॅच विन तिथे मॅच विन जशी ही इनिंग संपली जाणार आहे तसं यानंतर लगेच या ठिकाणी के टॉस केला जाणार आहे एकीकडे असणार आहे नाशिक संघ आणि विरोधात असणार आहे टायटन्स या दोन्ही संघांना विनंती असेल जशा आठ षटकांचा खेळ मैदानामध्ये संपेल तसा लगेच या ठिकाणी टॉस केला जाणार आहे चला न्यू बॅटर थोडं रनर अप घ्या थोडं स्पीड द्या कारण जितके तुम्ही पटापटा छान खेळणार आहे तितके जास्त रन मैदानाच्या आतमध्ये निघणार आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर संदीप येत आहेत धाव संख्या फोलक आहे ट्वेंटी फाय आणि तीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि चौथ्या षटकातील अजूनही चार चेंडू मैदानामध्ये बाकी आहे चित्रक्षण सजवलं गेलंय बॉलर तयार बॅटर तयार बघायला प्रेक्षकही तयार चेंडू दिशा आहे गॅप आहे फिल्डरने हात गेले हाताचं कमळ केलं गेलं आणि त्या कमळामध्ये मधमाशीला मद पकडलं गेलंय झकडलं गेलंय बॅक विन द पवेलियन पुन्हा एकदा मोठी विकेट बॅक टू बॅक दोन चेंडू दोन विकेट आणि ज्यांनी केलंय शांत त्यांचं नाव आहे झेल घेणाऱ्यांचं प्रशांत डॉक्टर प्रशांत काय सुंदर झेल घेतलाय मैदानाच्या हातमध्ये ज्यावेळी आपल्या अंगावरती जर्शी असतो ना मित्रांनो तो जर्शी नसून ती जबाबदारी असते त्या जर्शीवरती असणारा नाव त्या जर्शी वर्षी असणारा तो नंबर आपल्या संघाची ओळख करून देतो आपल्या स्वतःची ओळख करून देतो आणि जिंकल्यानंतर तो जर्शी आपलं नाव आपलं गाव अनेक ठिकाणी गाजवत असतो तो जर्शी मैदानाच्या हातमध्ये घालून अनेक खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतात पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संतोष भोसले येत का न्यू बॅटर सर बॅट्समन नेम संतोष भोसले थँक यू हो वा हो वा 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 काय बॅटिंग होती काय चेंडू होता एक कॅच दुसरा कॅच तिसरा चेंडू मात तिरफळा चित केलाय इथे बॅक टू बॅक विकेट घेतले जातात या टायमाला पाऊस कमी आहे पण मैदानाच्या आतमध्ये विकेटी जास्त आहेत इतकी सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये या विकेटी बरोबर पाच विकेटी मैदानाच्या आतमध्ये झाल्यात डॉक्टर अनिल सर काय गोलंदाजी मैदानामध्ये करत आहेत विश्वास आहे संघाचा त्यांच्यावरती आणि ज्यावरती विश्वास ठेवला जातो ना तो विश्वास सार्थक करण्यासाठी अनेक बॅटर अनेक बॉलर अनेक फिल्डर आपला जीवपणाला लावून खेळ खेळतात आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अनिल करताना न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत न्यू बॅटर नेम सर शरद आहे का दशरथ सर डॉक्टर दशरथ सर मैदानाच्या आतमध्ये आहेत डॉक्टर दशरथ सरांनी इथे चेंडूला नमस्कार केलाय का नमस्कार केलाय तर मागल्या तीन चेंडूवरती काय चमत्कार दिसलाय त्यावर या चेंडूवरती नमस्कार केला गेलाय सन्मान दिलाय चेंडूला थांबा पुढला चेंडू आहे याच बरोबरी ना शतक संपलं गेलं चौथ्या क्रमांकाचं चार षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय पंचवीस जवा फलकावरती आहेत पाच गड्याच्या नुकसानीवरती अजूनही चार षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आमचे दोन्ही समालोचक मित्र आमच्या समालोक कक्षामध्ये आहेत सकाळपासून त्यांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकताय सुंदर समालोचक तुम्ही जे ऐकताय अगदी गोड शब्दांची रचना यांच्या मुकोतून ऐकताय ते आमचे आदरणीय समालोचक मित्र राम पाटील सर आहेत आणि आमचे आदरणीय गोपी जाधव सर आहेत त्या दोन्ही समालोचक मित्रांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मी नितेनिमित्ताळ घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चार षटकाचा खेळ संपला गेलाय ट्वेंटी फाय पंचवीस धाव बनवल्या गेल्यात आणि पाच विकेटी गमवल्या गेल्यात गमवणं आणि कमवणं हा क्रिकेटचा नेम आहे अनेक जण म्हणतात क्रिकेट म्हणजे काय क्रिकेट म्हणजे प्रेम क्रिकेट म्हणजे तिरस्कार क्रिकेट म्हणजे जिद्द क्रिकेट म्हणजे चिकाटी क्रिकेट म्हणजे विश्वास क्रिकेट म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे काय पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते न्यू बॉलर तयार होत आहेत पाचवी गोलंदाजी करण्यासाठी डॉक्टर अर्जुन तोडकर मैदानाच्या आतमध्ये आहे पंचांच्या डाव्या बाजूने प्रहार करतील स्ट्राईकला आहेत बॅट्समन सुनील मोरे सुनील मोरे इथे उचली घेणाऱ्या चेंडूला बघत राहिलाय नजरेसमोर चेंडू जातोय गुल होतोय डी ओ टी डॉट चेंडू मैदानाच्या आत मध्ये विकेट किपर बघा अजित डॉक्टर अजित आहेत एक चांगलं फिटनेस आहे चांगलं फोकस आहे गेमवरती पुन्हा एकदा बॅटीचे कडा स्लीपला हातामध्ये पुन्हा एकदा हाताचा केलाय कमल आणि कमळामध्ये पुन्हा एकदा मधमाशीला झकडून ठेवलाय बॅक टू बॅक विकेट घेतल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये गमवली आहे न्यू बॅटर मैदानामध्ये येतील डॉक्टर किरण डॉक्टर किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत या संघाचे मजबूत कणा म्हणून ज्यांना ओळखलं जात एक मजबूत साध डॉक्टर किरण सर मैदानाच्या आतमध्ये काल यांची बॅटिंग बघितली या संघाची बॅटिंग मी काल बघितली होती सिंहगड रोडला आज तीच पद्धतीची बॅटिंग आहे त्याच पद्धतीची खेळी मैदानामध्ये करतील का बघूया डॉक्टर किरण भालेराव ऑन स्ट्राईकला असतील ना एकदा खेळण्यासाठी अरे गोलंदाजी आहे अर्जुन तोडकर अंगावरती चेंडू आहे दिशा देण्याचं काम केलंय राऊंड शॉट सिंगल मिळेल तो पर्यंत कव्हर केलं गेलंय दोन दोन क्षेत्रक्षक आहे त्या चेंडूवरती सिंगल न देता एका एकाच धावेवरती डबल न देता अगदी थांबवलं गेलं या एका धावेने धावसंख्या फलक आहे सव्वीस धावा सहागडी पाठ सव्वीस अकरा हा दिवस कधीच कोणी विसरूच शकत नाही एकेकडे काळा दिवस आणि एकेकडे आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो टप्पा बघितलाय दिशा देण्याचं काम केलं होतं अपील केली गेली पण इथे अपील मात्र फेटाळण्याचं काम केलं अजूनही दोन चेंडू या षटकातील बाकी आहे मोठा फटका आहे सरळ खेळायची नक्कीच तयारी होती मैदानाच्या म्हणजे तोपर्यंत ऑफ साईडला एक सुंदर क्षेत्रक्षण होतंय इथे मात्र बॅटर सेफ आहे क्रिकेटमध्ये जितकी तुम्ही घाई करसल ना तितका धोका मैदानाच्या मध्ये असणार आहे क्रिकेट हा ताकदीचा नसून टेक्निकचा खेळ आहे कम करावा लागणार आहे बॅटरला कुठेतरी थांबवलंय फिल्डिंग करणाऱ्या संघाने आता कम बॅक करणं गरजेचं आहे षटकार चौकार मारण गरजेचं आहे हलके हाताने खेळून काढलाय तिथे स्वतः बॉलर एक चांगलं क्षेत्रक्षण करतोय मैदानाच्या हात मध्ये पाच षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय सत्तावीस धावा बनवल्या गेल्यात आणि सहा विकेट मैदानाच्या आतमध्ये आहेत नवीन बॉलर तयार होतील मैदानाच्या हातमध्ये आता संघाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे एक दोन गेले तरी चालतील पण कॅप्टन सांगतील की षटकार आणि चौकार नकोय आणि त्याच विरोधात इकडे एक बॅटर एकमेकांना सांगतील की सिंगल डबल नकोय एक तर चौकार किंवा एकतर षटकार या ओव्हरमध्ये आलाच पाहिजे म्हणजे चेंडू एक आहे आणि दोन विरोधक आहेत दिनेश डॉक्टर दिनेश मैदानामध्ये येत आहेत ओ पहिला चेंडू इथे सुरग टाकला गेलाय बघित राहिलाय तिकडे निसते नजरेमध्ये चेंडू पण येत नाही तो पण बॅटीवरती चिंडू येणार नाही पहिला चेंडू अगदी अप्रतिमरित्या टाकला गेलाय पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते हो हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता तोपर्यंत पुन्हा एकदा चेंडू डी होठी डॉट टाकला जातोय आता इथे मनाला तयार करा जिंकायचंय खेळायचे संघासाठी लढायचंय इथे डॉट चेंडू इथे षटकार मारायच्या आणि त्याच बॉलरला आता तयारी करावी लागणार आहे तेच चेंडू आहे त्याच पद्धतीने टाकावे लागणार आहेत छोटपे चेंडू आहे इथे बॅटिंग घेतला गेलाय मोठा प्रहार केलाय थडम्याच्या दिशेने चेंडू जाताय सिंगल मिळली दुसऱ्याचा प्रयत्न पण नाही थांबवलं गेले कधी ते घाई संकटात जाई कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही बॅटरीची कडा आहे तिथे थ्रो केला गेलाय डायरेक्ट हिट होईल का हो माय गॉड इथे आपण तिसऱ्या पंचांकडे येतो आहे लकेच त्या ठिकाणी काय केलं गेलं आहे बघूया बॅटर सेफ आहेत की नाही दोन रन कंप्लीट आहे की नाही का विकेट आहे नक्कीच काही क्षणातच तो डिसिजन सांगितला जाणार डिसिजन इज अ पेंडिंग असणार तो आहे तोपर्यंत या दोन्ही संघांबद्दल सांगायचं म्हणणं तर अनेक संघांना पराभूत करून हे संघ आज आमणे सामने आहेत कारण उद्या फायनल आहे उद्या फायनल डेज आहे।, आहे उद्या मेगा फायनल खेळायची त्यासाठी हा जिंकणं किती गरजेचं आहे संत तुकोबा महाराज नेहमी म्हणायचे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग असं तुमचे विचार तुमचं मन तुमचा खेळ तुमचं धन जर चांगला असेल ना तर विजय तुमचा असणार आहे पण त्यासाठी चांगलं खेळणं गरजेचं आहे तोच खेळ क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये आहे क्रिकेट चा म्हणजे काय सहा चेंडूंमध्ये सहा षटकार मारणं म्हणजे क्रिकेट सहा चेंडूंमध्ये एकही धाव न देणं म्हणजे क्रिकेट एखादा ऐकवन खेळाडू पहिल्या चेंडूवर बाद होतो म्हणजे क्रिकेट आणि एखादा नौका खेळाडू षटकार चौकार मारतो म्हणजे क्रिकेट आपण आउट असताना दिलेल्या पंचांना सन्मानित करण म्हणजे क्रिकेट आणि आपण आउट असताना क्रिस सोडून जाणं म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट क्रिकेट आणि म्हणजे क्रिकेट आहे अगदी काही क्षणताच निर्णय कळला जाणार आहे अठ्ठावीस धावा आहेत सहा गडी बाद आहेत आणि सव्य शक्कतील अजूनही तीन चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत फलंदाज इथे बाद आहे खूप छान निर्णय मैदानाच्या आतमध्ये आमच्या तिसऱ्या पंचांकडून तो निर्णय कळवला गेला थांबले घाई केले नाही आणि त्यानंतर तो निर्णय दिला गेला एक सुंदर विकेट मैदानामध्ये मिळले गेले न्यू बॅटर कोण आहे अमित बैरागे आहेत आणि बॅटर आऊट झालेले कोण आहेत दशरथ सर आहेत बघा खोदून काढलाय चेंडू ब्रह्मास्त्र वापरला गेला के थ्रो केला गेला के इथे खराब थ्रो आहे त्यावर सिंगल काढली गेली दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही होणार ना आहे होणार इथे चान्स आहे इथे दिवाळी वापर आहे एकावर एक फ्री एक आहे सिंगल मिळणार आहे या सिंगलने मात्र डबल आणि डबलने मात्र धावसंख्येसाठी आपल्या दोन ने वाढ बैरागी सर आहेत हो इथे बघा अगदी अंगावरती चिनगू फेकून दिलाय तुम्ही ज्यावेळी स्टंपच्या समोर असताना त्यावेळी बॉलरला एकच काम करायचं असतं एक तर एरकर टाकणं गरजेचं आहे किंवा बाउन्स टाकणं गरजेचं आहे डायरेक्ट अंगावरती फेकणं गरजेचं आहे आणि तीच कामगिरी मैदानाच्या मध्ये हे बॉलर करताना दिसून येतात पुन्हा एकदा तयारची इथे हातामध्ये एक सुंदर झेल फलंदाज इथे बाद होतोय काय बाद आहे काय अपील केली गेली ज्या पंचांकडे अपील करायची त्या पंचांकडे अपील केली नाही कारण की जो निर्णय फायनल असतो ते मेन पंच फायनल डिसिजन देत असतात आणि तो डिसिजन इथे फायनल दिला गेला आहे विकेट मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर विकेट किपरिंग केली गेली मैदानाच्या आतमध्ये मध्ये डॉक्टर अजित आहे तिथे विकेट भूमिकेमध्ये चांगला फिटनेस आहे चांगला फोकस आहे आणि संघासाठी लढणं आहे न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत बॅट्समन नेम सांगा ना सर न्यू बॅटरचं नाव काय सर बॅटरचं नाव सांगा ना टीम बॅटिंग टीम श्रीकांत डॉक्टर श्रीकांत आहे तिथे बॅटीची कडा हे स्लीप स्लीप ला एक सुंदर क्षेत्र इथे फीट केली गेली पुन्हा एकदा आपण थर्ड पंचांकडे येतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय जो असणार आहे तो इथे मात्र सर्वांना मान्य असणार आहे किती घाई केली जाते किती गडबड केली जाते आयुष्याची धांदळ उडली तशी क्रिकेटची धांदळ मैदानामध्ये उडताना दिसून येते आहे की नाही फलंदाज इथे बाद होतोय थो कॅप्टन थोडेसे नाराजगी व्यक्त करतील की यार उद्या फायनल आहे आज आपल्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं पण थोडीशी घाई थोडीशी अडचण निर्माण होतेच आणि एखादं चांगलं कार्य करायचं चा म्हणलं की अडचण येणारच आहे एकतीस धावा आठ गडी बाद थर्टी वन रन लॉस ऑफ फॉर, एट विकेट व इथे हा चेंडू मात्र पंच वाईट घोषित करतायत हलकिता खेडूडला स्लिपला जाईन चेंडू सिंगल मिळेल हो इथे थोडासा खराब थ्रू आहे सिंगल आणि एक डबल मिळेल या दोन धाव्यांनी धावसंख्या फलक आहेत ते पुन्हा एकदा मोठा फटका आहे सरळ खेळून काढलाय गॅप आहे तिथे क्षेत्रक्षक निस्ते बघत राहतील तो चिंडू चेंडू होते फरार सीमा चौकार कैची संधि है ये मौका नहीं गवाएंगे जब गेंद सीधी ऊपर जाती है तो वहां खड़े रहते देखते है, ये आएगी कैच तो तैयार रहते हैं ये बड़ी विकेट है इसी के साथ ऑल आउट अच्छी बैटिंग थी अच्छी बॉलिंग थी सामने वाली टीम भी मजबूत थी इथे ऑल आउट झाल्यानंतर डावसंख्या फलक आहे सदतीस धावा आणि जिंकण्यासाठी अडोतीस धावींची गरज आहे आपण दुसऱ्या टॉस करून घेतो एकीकडे असणार आहे नाशिक संघ आणि एकीकडे असणार आहे एकीकडे नाशिक संघ असणार आहे आणि त्यांच्या विरोधात एकीकडे नाशिक संघ असणार आहे एकीकडे टायटन संघ असणार आहे दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे ह्या ठिकाणी आपण टॉस करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी एक नवीन चेंडो मैदानामध्ये येतोय नाशिक संघाचे कॅप्टन डॉक्टर नितीन सर ह्या ठिकाणी संघाचे कॅप्टन बोलतो

या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि सिंहगड लॉयन्सने प्रथम फलंदाजी करत सदोतीस अशी धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे धावसंख्या दिसायला जरी छोटी असली तरी बारामतीचा संघ हलक्यात घेणार नाही असं आपल्याला त्यांच्या बारामतीने या ठिकाणी आपले पहिले दोन धुरंधर फलंदाज पाठवलेत मैदानावर अंबाजी देशमुख आणि प्रशांत पाटील बॉलरचं नाव सांगायचंय कृपया बॉलर्स नेम बैरागी सर अमित बैरागी या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतील विना विलंब हा सामना सुरू होईल दोन्ही पंच वेळेचे अगदी काटेकोर बंधन पाळणारे या ठिकाणी आहेत टॉस साठी नाणेफेक साठी यायचं आपला पुढचा सामना होणार आहे टायटन्स वर्सेस नाशिक आणि बैरागी यायचा पहिलाच चेंडू थोडासा खराब राहिला वाईड चेंडू अतिरिक्त रुंद ज्याला म्हणता येईल मराठीमध्ये असा हा वाईड चेंडू एक अतिरिक्त धाव मिळेल बारामतीच्या संघाला आणि हा दुसरा चेंडू टेवलावलाय कट करून सीमा रेषेच्या बाहेर चार रन डॉक्टर अंबाजी यांनी अतिशय सुंदर आणि कलात्मक असा चौकार या ठिकाणी मारलाय डॉक्टर अंबाजी यांना पुन्हा खेळून काढलाय चेंडू एक धाव तर मिळणार आणि यासोबतच धाव संख्या पोहोचलीय बारामती संघ आता सामना करतील प्रशांत पाटील वैरागी यांचा डॉक्टर वैरागी यांचा अतिशय वाईट राहिलेला चेंडू या षटकामधला दुसरा वाईट चेंडू दुसरी अतिरिक्त धाव बारामती संघाला अगोदरच धाव संख्या लक्ष कमी आहे त्यात त्या लक्षाला अजून कमी करण्याचं काम कुठे ना कुठे गोलंदाजांकडून होताना यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू तरी वाईट बॉल कारण तो समोरच्या दिशेने वाईट राहिला पंचांचा अतिशय समजदारीपूर्वक असा हा निर्णय तिसरी अतिरिक्त धाव या षटकामधली यावेळेस मात्र प्रशांत पाटील यांनी चेंडूची वाट पाहिली नाही ते स्वतः समोर आले चेंडूवर फटका मारला आणि चेंडू गेला शिमारशीच्या बाहेर चार रन डॉक्टर प्रशांत पाटील बऱ्याच वेळेचे क्रीज वर उभे होते आणि चेंडू वाईड वर वाईड परत परत होते त्यामुळेच कदाचित जागेवर न थांबता समोर येऊन त्यांनी चेंडूच्या मुस्काटात मारली चेंडू गेल्या सीमारशीच्या बाहेर पुन्हा एकदा एक उत्तुंग उत्तम असा फटका एक धाव या ठिकाणी पूर्ण एक मोठी ओव्हर षटक ज्याला म्हणता येईल आणि हवे मध्ये चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर पंचांचा इशारा चार रन डॉक्टर अंबाजी यांनी अगदी सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केलेत आणि कमीत कमी चेंडू मध्ये आपल्या संघाला विजय कसा मिळवून देता येईल याच प्रयत्नात ते दिसत आहेत त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत स्कोअर किती बॉल झाले बॉल नाशिक नाशिक संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून नाशिक संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय यानंतर तो रंगतदार सामना आपण पाहणार आहोत या चालू सामन्यानंतर पाच चेंडू झालेले आहेत या षटकाचे एक चेंडू अजूनही बाकी आणि हा सरळ दोन तीन खेळाडूंच्या डोक्याच्या वरून गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार रन एक षटक या ठिकाणी पूर्ण झालंय धाव संख्या जाऊन आहे एकवीस तब्बल एकवीस बॅट्समन ज्या आक्रमकतेने खेळत आहेत मला वाटत नाही की दुसऱ्या ओव्हरच्या पुढे डाव जाऊन देतील पुन्हा एक फटका डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या बॅट मधून निघालेला आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमित शिंदे यांचा पहिला चेंडू एक दहा पूर्ण स्ट्राईकवर आहेत अंबाजी आणि अंबाजीने सरळ बॉलरच्या हातामध्ये मारला होता परंतु भाग्यशाली राहिले कुठलीही धाव नाही धाव संख्या जरी कमी असले तरी इरादे मात्र बुलंद आहेत या ठिकाणी सिंहगड लॉयन्सचे अजूनही त्यांनी हार मानलेली नाही परंतु अंबाजींनी त्यांना हार मानण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुन्हा एक चौकार लगावलेला आहे डॉक्टर अंबाजी अगदी विरोधकांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करताना दिसत आहेत अगोदरच धावसंख्या कमी त्यात आपण एवढे मोठे मोठे फटकार मारणार तर कसं होणार परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत निर्णय आपण प्रेडिक्ट करू शकत नाही असा हा खेळ आहे आणि अंबाजींनी अतिशय हुशारीपणे एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे कदाचित रनिंगची प्रॅक्टिस व्हावी हाच त्यांचा हेतू असावा कारण उद्या त्यांना पुढच्या सामन्यांची देखील तयारी करायची आहे आता सामना करतील प्रशांत पाटील डॉक्टर प्रशांत पाटील उर्फ दादा अतिशय हुशारीने मारलेला शॉट एक धाव पूर्ण चेंडूला सन्मान देत गोलंदाजाची स्किल्स पुन्हा एक अंबाजींचा जोरदार फटका हवे मध्ये आहे हवेच्या खाली आहे खेळाडू खेळाडूच्या हातात आलाय बॉल आणि खेळाडू झाडाय झेल बाद डॉक्टर अंबाजी यांची कॅच घेतली डॉक्टर श्रीकांत सर डॉक्टर श्रीकांत यांनी केलाय श्री गणेशा विकेट घेण्याचा आणि पहिली पहिला झेल या ठिकाणी घेतलाय नवीन खेळाडू फलंदाजीसाठी येत आहे डॉक्टर दिनेश डॉक्टर दिनेश बारामती संघाकडून गोलंदाजी फलंदाजीसाठी सा... येत आहेत गोलंदाजी करतील डॉक्टर श्रीकांत डॉक्टर श्रीकांत अतिशय अनुभवी खेळाडू हजारो सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा ज्यांच्या नावावर विक्रम आहे सुंदर असा चेंडू उत्तम असा फटका मागे धावणारा खेळाडू साधारण नाही धावतोय 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 सापडला गावला गावला गावला, गावला। चेंडू सीमारेषेच्या अलीकडेच गावला दोन धावा डॉक्टर प्रशांत पुन्हा एकदा तयार पुन्हा एक स्टम्पच्या वरून गेलेला चेंडू मागे जातोय आणि यावेळेस मात्र उत्तम असं क्षेत्र एक धाव मिळेल केवळ षटक पूर्ण माफ करा चार चेंडू झालेले आहेत या षटकातील दोन झालेले आहेत चार राहिलेले आहेत यावेळेस डॉक्टर दिनेश यांचा फटका सरज सीमारेषेच्या बाहेर चार रन डॉक्टर संदीप यांनी जीवापार प्रयत्न केले परंतु चेंडू त्यांच्या नजरेसेने अगोदर सीमारेषेच्या बाहेर गेला स्कोर ते तीस बॉल तीन धावा करायचे आहेत बारामती संघाला आणि विजयी फटका कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून निघतोय तेच आपल्याला पाहिजे आणि हा फटका सर सीमारेषेच्या बाहेर आणि विजयाच्या देखील आणि यासोबतच बारामती संघाने अगदी सहज हा सामना खिशात घातला आहे आणि यासोबतच आपलं या, या टुर्नामेंटमधलं पुढच्या सामन्यातील स्थान निश्चित केलं आहे बारामती संघ आणि सिंहगड लॉयन्स यांच्यामध्ये झालेल्या रंगतदार सामन्यामध्ये बारामती संघाने एकतर्फा विजय संपादन करून आपले समोरचे संकेत दिलेले आहेत या हा जो सामना झाला यामध्ये Man of the match.